जानेवारी 2023 ला इथं आगरी महोत्सव भरणार याच गावात. तर तुम्ही येणार का? आगरी संस्कृती आहे आणि आपण आगरी माणसाला घ्यायला पाहिजे. विष्णुभाऊ पाटील यांनी हे आगरी महोत्सवचं आयोजन केलंय. तर या यूट्यूब चॅनलच्या माध्यमाने आपल्याला असं सांगावं वाटतं की आपल्या आगरी लोकांनी या महोत्सवाला यावं. हो, काय येणं गरजेचं, कारण आता म्हणजे नवीन पोरं तर काही आपली जी परंपरा जी कामं होती ती म्हणजे शेतात जाणे, मच्छीमारी करणे, मिठागर करणे, रेती काढणे, हे सगळं कोणालाही आता जमत नाही. मग त्याच्याविषयी आपल्याला या महोत्सवमध्ये माहिती भेटेल आणि आपली संस्कृती टिकून राहील असं तुम्हाला वाटते का? हो हो हो, नक्कीच. चांगलं विश्वभावाने चांगलं पाऊल उचललेलं आहे आगरी संस्कृतीबद्दल आणि आपल्या आगरी लोकांना या कार्यक्रमाच्या माध्यमातून एकत्र येणं होतं आहे आणि गाठीभेटी होतात, त्याच्या माध्यमातून आपला आगरी समाज कसा एकत्र राहील या दृष्टीकोनातून बघितला पाहिजे. म्हणजे यामध्ये राजकारणाचा भाग काही नाही, कुठे नाही, फक्त आपला समाज एकत्र यायला पाहिजे या उद्देशाने हा आगरी महोत्सव भरवला जातो. तर आमचा देखील सपोर्ट असेल विश्वभाऊ तुम्हाला, तुम्ही चांगलं काम करता, बरोबर आहे. हो हो, अगदी अगदी चांगलं, एक समाजसेवेचं चांगलं एक काम कार्य करतात त्यांच्यातून आणि अजून ते यशस्वी पुढे जावत आणि त्यांना गावदी माते चरणी त्यांना आशीर्वाद लाभो. चालेल, थांबू. विशू मात्रे या लेकराच्या कष्टाला व धडपडीला सलाम करते. विशूचे सर्व सहकारी, सर्व मान्यवर, आगरी समाजाच्या विकासासाठी विशूभाऊ नेहमी धडपडत असतो. विशू तू खूप मोठा आहेस, आभाळ एवढा हो बेटा, माझ्या शुभेच्छा. चालत राहा पण मागे वळून पहा बाळ, एवढं सोपं नसतं एवढं मोठं आयोजन संयोजन उभं करणं, तरी पण ह्या लेकरांनी केलं आहे, त्यामुळे त्या लेकराला मी जास्त शुभेच्छा देते, कारण त्याची माय माझ्यासमोर आहे. म्हणजे त्याची माय नाही, मी त्याची माई, क्या बात आहे, 50-50. एक हा पोरगा एवढी धडपड करतो, एवढी धडपड करतो, एवढ्या सगळ्यांना एकत्र करतो, समाजाचं भूषण आहे हा. संपदाबाई गाव पिंपळाच्या संपदा ताई आहेत. तर त्यांनी हे सुक्या मच्छीचं इथं स्टॉल टाकलं. तर त्यांची अशी इच्छा आहे की आगरी महोत्सवमध्ये आम्हाला हे जे आमचं प्रेझेंटेशन आहे किंवा मच्छी विकायचं हे, त्याच्यासाठी आम्हाला जागा हवी आहे आणि ती दिली पाहिजे. आणि आपल्या हा संस्कृतीचा भाग आहे, आगरी कोळ्यांची जी माशी शेती आणि मिठागरे वगैरे बनवण्याची पद्धत आहे, त्याच्यामध्ये सुकी मच्छी विकणे हा देखील आपला एक पारंपरिक धंदा आहे आणि हा आपण या माध्यमाच्या वतीने तो लोकांपर्यंत पोहोचू. आणि हा इथं सेटअप जो आपण बघतो, आगरी संस्कृतीमध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये आपल्याला विला कोता मापट्या पावल्या बिवल्या सगळ्या भेटतात, त्याच्याचबरोबर सुरे पण आहेत आणि कुऱ्हाड पण आपण बघू शकतो आणि ह्याला आपण कुदल बोलतो, सुऱ्या वगैरे सगळं आहेत. तर येणाऱ्या 26 जानेवारी 2023 जवळजवळ तो 5 दिवसाचा आगरी महोत्सव आहे. तर या पद्धतीने आगरी संस्कृती आपल्याला आगरी महोत्सवाच्या माध्यमाने विश्वभाऊ पाटील यांच्या प्रयत्नाने पाहायला मिळेल. नक्की आपल्या सर्वांना यायचं आहे आणि प्रत्येकाने इथं या आगरी महोत्सवाला हातभार लावायचा आहे. तर या पद्धतीने आगरी संस्कृती आपल्या आगरी महोत्सवाच्या माध्यमाने विश्वभाऊ पाटील यांच्या प्रयत्नाने पाहायला मिळेल. नक्की आपल्या सर्वांना यायचं आहे आणि प्रत्येकाने इथं या आगरी महोत्सवाला हातभार लावायचा आहे.